दहावी बारावी झाल्यानंतर वीस ते पंचवीस वर्षांनी हे माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र येऊन स्नेह मेळावा घेतात आणि आपल्या शालेय स्मृतींना उजाळा देतात मात्र पहिली ते चौथीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सहसा कोणी आयोजित करत नाही हातकणंगले तालुक्यातील हुपरीची प्राथमिक शाळा याला अपवाद ठरली आहे या शाळेत दरवर्षी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात येतो यावर्षी एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे त्र्याण्णव या कालावधीतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा मेळावा भरवण्यात आला विशेष म्हणजे शाळेत आल्यानंतर तर प्रार्थना हजेरी देऊन या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात बसून बालपणीच्या स्मृतींना उजाळा दिला हातकणंगले तालुक्यातील हुपरीच्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पार पडला एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रवेश घेतलेले पहिली ते चौथी, चौथी पर्यंतचे विद्यार्थी अशा एकोणीसशे त्र्याण्णव सालापर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा भरवण्यात आला यापूर्वी तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे पाच वर्षांपूर्वी हा स्नेह मेळावा भरवण्यात आला होता त्यानंतर पुन्हा हा मेळावा घेण्यात आला विशेष म्हणजे त्यावेळेच्या शिक्षकांनीही या मेळाव्याला उपस्थिती लावली होती माझी विद्यार्थ्यांनी शाळेत जमून तिला जाऊन बसल्यावर सर्व विद्यार्थ्यांची घेण्यात आली भास्कर अलाटकर गुरुजी श्रीकांत मिठारे गुरुजी वसंत पाटील गुरुजी सुभाष विभूते गुरुजी शिलप्रभा फलटणे मॅडम आणि राजीव कोरे गुरुजी यांनीही या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा दिला शाळेच्या त्यावेळच्या आठवणी आणि प्रसंग सांगताना शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले या मेळाव्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी जमा झाले होते आपल्या तत्कालीन वर्ग मित्रमैत्रिणींना भेटून माजी विद्यार्थी भूतकाळात रमले होते शालेय जीवनातील स्नेहाचा गोडावा मनात ठेवूनच या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याची सांगता केली